महत्वाची आणि तितकीच काळजी वाढवणारी सुद्धा बातमी आहे, कारण मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता प्रलंबित शस्त्रक्रिया करण्यासाठी रक्ताची आवश्यकता भासतेय. मुंबईत 7 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा शिल्लक आहे. रक्ताची कमतरता भासत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीनं रक्तदान करून शस्त्रक्रिया कराव्या लागत आहेत. कोरोनाची लाट आटोक्यात येत असताना अनेक रुग्ण शस्त्रक्रियांसाठी रांगा लावून आहेत. त्याचबरोबर मुंबईतील सरकारी आणि खासगी रुग्णालयातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी होत चाललाय, तर दुसरीकडे मुंबईकरांना रक्तदान करण्याचं आवाहन केलं जात आहे. मुंबईमध्ये रोजची रक्ताची गरज ही 500 ते 900 ब्लड युनिट्स एवढी आहे. अगोदर जेवढं रक्त संकलन व्हायचं त्या दृष्टीनं आता सध्या तेवढं रक्त संकलन होत नाही, कारण लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे आणि आता एक तर सेकंड वेव्ह संपलेली आहे, आपण आता सांगितलं त्याप्रमाणे, तर रहदारी वाढली, परत जे काही प्लॅन्ड ऑपरेशन्स आहेत ते वाढलेले आहेत, परत थॅलेसिमिया, हेमोफिलिया, सिकल सेल ॲनिमिया यांना की रिपीटेडली ब्लड ट्रान्सफ्युजन द्यावं लागतं असेसुद्धा रुग्ण आहेत, त्यामुळं निश्चितच रक्ताची मागणी वाढलेली आहे, पण संकलन त्या प्रमाणात होत नाही, संकलन कमी होत आहे. पुढची बातमी, ठाणे महानगरपालिकेच्या पथकानं शहरातील 15 लेडीज बारवर धाड टाकत त्या सील केलेल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर वापर तसंच इतर साथरोग नियंत्रण अधिनियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई झाली आहे. त्याचसोबत शहरात कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तर दुसरीकडे डान्स बार सुरू असल्यानं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. राज्यामध्ये मंदिरं बंद आहेत मात्र डान्स बार सुरू आहेत अशी टीका त्यांनी केली. लहान अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा पोलीस आयुक्तांवरती कारवाई करा अशी मागणी दरेकरांनी केली आहे. आता मला माहिती तर मिळते की मांगले नावाचे अधिकारी रजेवर होते, गायकवाड मांगले यांच्या संदर्भात चांगलं बोललं जातं, मग काहीतरी फेस सेव्हिंग करायचं म्हणून कारवाई करायची म्हणून केली का? तर माझं म्हणणं आहे की या संदर्भात पोलीस आयुक्तांवरच कारवाई करा, जेणेकरून इतर शहरांमध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे त्या ठिकाणी होऊ नये यासाठी आयुक्त स्वतःहून त्या ठिकाणी लक्ष घालतील आणि सरकारचा जो उद्देश आहे की हे नियंत्रणात यावं ते येऊ शकेल, नाहीतर दाखवायचं म्हणून कारवाई केली त्यांनी या अवैध गोष्टी थांबणार नाही. इतरही महत्वाच्या घडामोडी पाहूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा सकाळच्या बातम्या.